सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। बारा जुलाई 2021 रोजी मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यामध्ये एक रॉयल एनफील्ड कंपनीची 350 सीसीची बुलेट चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती। त्याचबरोबर लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे लोकांची वर्दळ वाढलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये देखील मोटरसायकल चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सचिन सावंके आणि त्यांच्या पथकाला आदेशित करण्यात आलेले होते की त्यांनी लवकरात लवकर या चोरी करणाऱ्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळक्यांचा शोध घेऊन मोटरसायकल हस्तगत कराव्यात। त्या अनुषंगाने त्यांनी व त्यांच्या पथकाने परिणामकारकरित्या गस्त करून त्या एकदा पेट्रोलिंग करत असताना त्यांना असे आढळले की यादू उर्फ रमेश याद्या रमेश देसाई राहणार लोणेश्वरी बिघाटी पिंपळनेर, तसेच दुसरा संशयित अजय उर्फ आजा शिवाजी गांगोडे राहणार मल्ल्याचा पाडा तालुका साक्री, हे दोन संशयित मुलं मोटरसायकल चोऱ्या करून त्यांच्या नंबर प्लेट्स बनाव तयार करून हे कमी किमतीमध्ये लोकांना विकत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। सदरची माहिती व्हेरीफाय करून त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडनं 7 मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये 4 मोटरसायकली बद्दल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते पिंपळनेर पोलीस स्टेशनला, त्या 4ही मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। 1 हस्तगत केलेली मोटरसायकल बाबत साक्री पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि इतर 2 मोटरसायकलच्या बाबत तपास सुरू आहे। तरी या कारवाईमध्ये पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सचिन सावंके, पोलीस हवालदार प्रवीण अमृतकर, पोलीस नाईक देवेंद्र वेंदे, पोलीस कॉन्स्टेबल रविकुमार राठोड, मकरंद पाटील, भूषण वाघ आणि ग्यानसिंग पावरा ह्या सर्व टीमने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करून सदर आरोपीने ताब्यात घेतलेले आहे, तसेच 7 मोटरसायकल हस्तगत करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे। या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की अशा चोरीच्या मोटरसायकली कमी किमतीमध्ये घेणारे जे लोक आहेत त्यांनी याबाबत यापुढे सतर्कतेने कागदपत्र व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे वाहन ताब्यात घेऊ नये, विकत घेऊ नये। अन्यथा चोरीचे वाहन विकत घेणाऱ्यांवर देखील यापुढे कडक कारवाई करण्यासंदर्भात पथक नेमून अधिक जोरदार मोहीम सुरू करण्यात येणार आहे।